अजीत पवार को एनसीपी का नाम और चुनाव चिन्ह मिलने पर महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस का कहना है यह एक अपेक्षित निर्णय था। अगर हम पिछले 10 से 15 वर्षों में अलग अलग समय पर चुनाव आयोग द्वारा दिए गए फैसले पर नजर डाले तो ऐसे मामले हैं तो ये भी ऐसे ही फैसले हैं। हमें भरोसा था कि अजीत पवार को मिलेगा, उनके पास बहुमत है और संगठन भी उनके साथ है, दोनों तरफ का बहुमत उनके साथ लगता है। मैं अजीत पवार को बधाई देता हूँ। 2019 में जनादेश तोड़ा गया, जनादेश को धोखा दिया गया, लेकिन आज के फैसले ने लोकतंत्र की ताकत दिखा दी है। माझं मत असं है कि हा अपेक्षित निर्णय है। याचं कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये कन्सिस्टंटली निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली, म्हणजे अगदी यापूर्वी समाजवादी पार्टीच्या केसमध्ये देखील ज्यावेळेस विवाद उभा राहिला होता त्यावेळी जी इलेक्शन कमिशनने घेतलेली भूमिका आहे किंवा इतर 5 प्रकरणात देखील घेतलेली भूमिका आहे, प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली हीच भूमिका इलेक्शन कमिशनची राहिलेली आहे। त्यामुळे जो काही निर्णय आलेला आहे तो अपेक्षित निर्णय आहे। शेवटी मेजॉरिटी जो काही निर्णय घेते तो निर्णय हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पक्षाचं जे काही संविधान आहे त्या संविधानाचं किती पालन केलं गेलं आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीचा उहापोह आता या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। मी श्री अजित पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र सरकारमध्ये उत्तम काम करेल।